जेव्हा सभा घेतली आहे, संवाद साधला तिथे, त्यावेळेस आपण असं वक्तव्य केलेलं आहे की मुस्लिमांचा काँग्रेसने आतापर्यंत तो वापरच करून घेतले, त्यांना काही दिले नाही, त्यामुळे काँग्रेसकडे आता त्यांनी जाऊ नये. राजकीय खेळी ही मुसलमानांच्या हातात आहे. एकत्र लढले तर मुसलमानांना आघाडीला तुम्ही मतदान द्या, हे माझं वक्तव्य. दुसरं मी असं म्हणालो काय, धरून चाला जे इंडियाचं झालं ते तर महाविकास आघाडीचं झालं, तरीही राजकारण जे आहे ते तुमच्या हातात आले. आणि त्याचं कारण असं की बी जे पीने मुसलमानाकडे बघायचंच नाही असं ठरवलेलं आहे, तो ब्लॅकआउटच केलेला आहे. त्याच्यामुळे मुसलमानाला दुसरीकडे जाण्याची असताना जी काही संधी होती ती संधी बी जे पीनेच बंद केली अशी असताना कशी, त्याच्यामुळे असताना आता त्यांच्याकडे सेक्युलर पार्टीज कडे जाण्याचा मार्ग राहिलेला आहे. किंवा कुठल्या सेक्युलर पार्टीकडे जायचं हे त्यांना मांडत असताना हे काँग्रेस वेगळी लढली, एन सी पी वेगळी लढली, शिवसेना उद्धव ठाकरे वेगळी लढली आणि वंचित वेगळी लढली. तर धर्माचं राजकारण संपलं, इन्क्लुडिंग बी जे पी हे सगळेच उमेदवार हिंदू असतात. त्याच्यामुळे धर्म सगळ्यांचा हिंदू असल्यामुळे रिलिजियस कार्ड प्ले करता येत नाही अशी असणारी परिस्थिती. मग काय होणार तिथे, तर समाजाचं राजकारण सुरुवात होईल. आणि समाजाचं राजकारण सुरुवात होताना ज्या कुठल्या उमेदवाराची कॅपॅसिटी आहे की आपल्या समाजाला क्रॉस करून उरलेल्या समाजाचं मतदान घ्यायचं, असा जो उमेदवार आहे की ज्याच्याकडे बी जे पी सोडून उरलेले चार ज्याच्याकडे जास्ती मतं आहेत, तो मग कुठल्याही पक्षाचा असेल, काँग्रेसचा असेल, वंचितचा असेल, एन सी पीचा असेल किंवा उद्धव ठाकरे सेनेचा असेल, त्याला तुम्ही असताना निवडून द्या. त्याला मुसलमानाची मतं मोठ्या संख्येने आहे आणि ती मतं ज्याच्याकडे जास्ती आहे त्याच्याकडे टीर झाली तर तो उमेदवार बी जे पीला फाईट करू शकतो अशी असताना हा सल्ला मी त्याला सोडला खाली. तुम्ही सांगितलं की छोटे राज्य जे आहेत ते व्हायबल आहेत, इन्कम वाढते, तुमची छोट्या राज्याच्या छोट्या राज्यावर याबद्दल तुमची अनुकूलता पण सुद्धा आहे. पण जोपर्यंत वेगळ्या विदर्भाचं आंदोलन आपण अग्रेसर होऊन लढत नाही तोपर्यंत वेगळा विदर्भ होऊ शकत नाही. माझं म्हणणं असं आहे की वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनासाठी पहिल्यांदा आदेसाहेब लढले, आदेसाहेबांनंतर लढले, त्यामुळं असताना शरद जोशी लढले, आम्ही त्यांच्याबरोबर होतो आणि आता आपल्याला विजय जावंडिया त्या ठिकाणी लढताना दिसतात. विजय जावंडियाच्या नंतर असताना अण्णासाहेब आले होते, त्यांचे असं त्यांचा असं उमेदवार जो आहे तो आता वेगळ्या विदर्भासाठी लढतो किंवा लढून मिळणार नाही. आमदारच तुम्हाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शेवटी त्या सभागृहामध्ये हा ठराव मांडावाच लागणार आहे की विदर्भ हा वेगळा झाला पाहिजे. आणि त्या ठरावाच्या बाजूने विदर्भातला आमदार उभा राहिला तरच तो होणार आहे. आणि म्हणून मी अशी म्हणाल की वंचितचे सगळे आमदार म्हणजे आता होणाऱ्या लोकसभा हे तुम्ही निवडून द्या आणि वर्षभरामध्ये वेगळा विदर्भ केल्याशिवाय राहणार. अनेक घोटाळे बाहेर आले तर त्या संदर्भात अनेक तक्रारी सुद्धा झाल्या. माझं पहिल्यांदा म्हणणं असं आहे की ही प्रायव्हेट रिक्रुटमेंट कशासाठी, की ज्यावेळेस तुमच्याकडे असताना पब्लिक सर्व्हिस कमिशन असताना कॉन्स्टिट्युशनल बॉडी असताना तुम्हाला असताना प्रायव्हेट कंपन्या कशासाठी पाहिजे,
पीसीआय ला आता सर या भरतीमध्ये शासनाने 150 कोटी दिले पीसीएस आणि जे अर्ज आले त्याच्यातून असं 300 कोटी त्यांनी कमवले अशी परिस्थिती आहे आणि त्यांना ती एक्झॅम कंडक्ट करायला खर्च किती येणार तर फक्त 20 कोटी येणार अशी परिस्थिती. याच्यामध्ये वाटेकरी कोण कोण आहे तेवढं तुम्ही बघा शोधा सांगा लोकांना. ठाकरे आणि शिंदेमध्ये स्प्लिट झाल्यानंतर तुम्ही आता मध्यस्थी करण्याच्या दृष्टिकोनातून असं म्हणतात की असं काही सुचवलेलं नाही आहे महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना आंबेडकर यांना संभाळता येईल सर. महाविकास आघाडीतल्या नेत्यांना महाराष्ट्रातल्या प्रकाश आंबेडकर यांना संभाळता येईल असं आपल्याला मी सगळ्यांना सांभाळतो.